नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आज एका नवीन फ्रेश भागामध्ये। आपण आज गुंतवणूक कोठे करावी आणि गुंतवणूक कशी करावी या संदर्भात जाणून घेणार आहोत। तर गुंतवणूक करत असताना काही महत्त्वाचे मुद्दे जे अगदी प्राथमिक दृष्ट्या आपल्याला पाहावे लागतात, त्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इन्फ्लेशन रेट, म्हणजेच महागाईचा दर। भारतामध्ये इन्फ्लेशन रेट 8% आहे। तर आता 8% इन्फ्लेशन रेटला बीट केल्यानंतर जी काही शिल्लक राहते ती आपली परताव्याची रक्कम। तर ह्या इन्फ्लेशन रेटला बीट कसं करायचं हे आपण जाणून घेणार आहोत। महागाई दर हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला तर दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपली जीवनशैली, म्हणजेच आपली लाईफस्टाईल। लाईफस्टाईल म्हणजेच आपण 20 वर्षापूर्वीचा जर सिनारिओ लक्षात घेतला तर आपण कोणीही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जसे की अँड्रॉइड मोबाईल इत्यादी वापरत नव्हतो, इत्यादीवरचा आपला खर्च इतका नव्हता। पण आज अधिकाधिक भार आपल्या मानेवर या गॅजेट्सचा पडत आहे आणि अशा अनेक गोष्टी जसे की ब्रँडेड कपडे, 20-25 वर्षापूर्वी ब्रँडेड कपड्यांची इतकी चलती बाजारामध्ये नव्हती। आता आपण सहजासहजी बाहेर पडलो तरी या गोष्टींवर आपला खर्च अधिकाधिक होत आहे। तर आपल्याला ह्या 2 ते 3 गोष्टी 10% वार्षिक वाढ असे गृहीत धरून आपल्या गुंतवणुकीची एक प्लॅनिंग, एक योजना आखली पाहिजे। 10%चा वरचा जो काही असेल तो आपला परतावा आणि तो आपल्या भविष्यातील वाढीसाठी उपाय ठरणार आहे। तिसरी गोष्ट गुंतवणूक करत असताना लक्षात घेण्याजोगी म्हणजे रिस्क मॅनेजमेंट, ही तिसरी गोष्ट। मित्रांनो, रिस्क मॅनेजमेंट अशासाठी गुंतवणूक करत असताना आपली जी मुद्दल आहे, आपली जी मूळ रक्कम आहे, त्याला कमीत कमी जोखमीत टाकून जास्तीत जास्त परतावा आपल्याला मिळाला पाहिजे, ही तिसरी महत्त्वाची गोष्ट गुंतवणूक करत असतानाची। ह्या 3 गोष्टी, पहिली म्हणजे महागाई दर, दुसरी म्हणजे आपली जीवनशैली आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिस्क मॅनेजमेंट, जोखमीचे नियोजन, ह्या 3 गोष्टीमध्ये आपली गुंतवणूक अबाधित राहील ह्यासाठी कोणता उपाय, कोणती अशी इन्व्हेस्टमेंट आपल्याला पूरक असेल, ती आहे म्युच्युअल फंड। मित्रांनो, हो, म्युच्युअल फंड हेच ते वाहन असू शकते जे आपल्याला आपल्या महत्त्वाच्या आपण ठरवलेल्या ध्येयापर्यंत घेऊन जाऊ शकते। म्युच्युअल फंड म्हणजे तरी नेमकं काय? मित्रांनो, म्युच्युअल फंड आणि म्युच्युअल फंड किती प्रकारचे आहेत हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये निश्चितच जाणून घेणार आहोत। आपण ऐकलंही असेल की म्युच्युअल फंड सही है, म्युच्युअल फंड ही फार सुंदर गुंतवणूक होऊ शकते, पण आपल्या मराठी माणसाची गोची अशी झाली आहे की म्युच्युअल फंड म्हणजे काय हेच आपल्याला माहीत नाही। तर म्युच्युअल फंड घेत असताना भरपूर आपल्याला ऑप्शन आहेत, पण आपल्याला साजेशी अशी माझी गुंतवणूक, माय इन्व्हेस्टमेंट कुठली असू शकेल तेच आपण जाणून घेणार आहोत। म्युच्युअल फंड रिस्क कसं कमी करतं, म्युच्युअल फंड तुमचा परतावा कसा देतं आणि म्युच्युअल फंड हे तुमच्या जीवनशैलीची गरज कशी पूर्ण करतं, तर म्युच्युअल फंड हे तुमचे गुरुकिल्ली ठरणार आहे तुमच्या आर्थिक आयुष्यासाठी, तुमच्या आर्थिक ध्येयपूर्तीसाठी। लवकरच भेटूया मित्रांनो आपल्या पुढील भागामध्ये। नमस्कार।